राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर भारती पवार यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भारती पवार या शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या माजी मंत्री ए.टी. पवार यांच्या सुनबाई असून त्यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. तर दुसरीकडे भाजपच्या प्रस्थापितांना दणका बसणार असून याशिवाय दिंडोरीतील राजकारण हे पेटणार आहे. त्या स्वतः डॉक्टर असल्यानं राजकारणातील सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांचा ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहे. मोदी लाटेतही भारती पवारांनी राष्ट्रवादीकडून लढत देत गेल्या वेळी लाखोंच्या घरात मते घेतली होती. प्रवेशानंतर बोलताना पवार म्हणाल्या की आज मला मोठा परिवार मिळाला, यामुळे मला प्रेरणा मिळेल. भाजप हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. देशात मोदी आणि राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे असे त्या म्हणाल्यात. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री आहे. दिंडोरीमध्ये अनेक वर्ष काम करून न्याय मिळाला नाही असं देखील त्या म्हणाल्यात. भारती पवार यांच्या भाजपमध्ये प्रवेशाने दिंडोरीचे विद्यमान खासदार भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. चव्हाण हे गेल्या 3 टर्म पासून खासदार आहेत. भाजपचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. पाहुयात या पुढची बातमी. सातारा लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर होण्याची चिन्ह आता निर्माण झाली आहे. येथून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आता शिवसेनेकडून अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. राजकीय पटलावर त्याची जोरदार चर्चा आता सुरू झालीय. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंच्या विरोधात कोण असा सस्पेन्स गेल्या काही दिवसांपासून कायम होता. शुक्रवारी मात्र शिवसेनेकडून नामदार नरेंद्र पाटील निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. नरेंद्र पाटील यांनी स्वतः आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं असून सातारकरांच्या अपेक्षेनुसार आपण हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर शिवसेना प्रवेशाबाबत अंतिम चर्चा होऊन 24 मार्चला मुंबईत प्रवेश सोहळा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे खासदार उदयनराजेंविरोधात शिवसेनेचे नामदार नरेंद्र पाटील यांच्यात आता चुरशीची लढत होणार आहे हे आता उघड झालं आहे. नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळवले. माथाडी कामगारांच्या हितासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतरच्या युतीमधील जागा वाटपाच्या घडामोडीनंतर लोकसभेसाठी साताऱ्यातील शिवसेना उमेदवारीचा तिढा निर्माण झाला. दरम्यानच्या काळात नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत मिसळपावचा आस्वाद घेतला. या घडामोडींची जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जोरदार चर्चा झाली. उदयनराजे विरोधात नामदार नरेंद्र पाटील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सातारा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे असल्यामुळे राजकीय तडजोड होऊन नरेंद्र पाटील यांच्या शिवसेनेतील प्रवेशासाठी हालचाली झाल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाटील यांनी स्वतः शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं. आता साताऱ्यात खासदार उदयनराजे विरोधात नरेंद्र पाटील असे घमासान होणार आहे. याविषयी आमचे सातारा प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी फोनवरून अधिक माहिती दिली आहे.
काय सांगाल इम्तियाज? नक्कीच सातारा लोकसभा येऊ घातलेल्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून उदयनराजे यांचं तिकीट फायनल आहे आणि त्यांच्या विरोधात आता कडवा संघर्ष शिवसेनेकडून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील जे आता निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधामध्ये आता कडवा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. नरेंद्र पाटील हे भाजपचे नेते होते आणि नुकताच आता 24 मार्चला ते शिवसेनेमध्ये दिमाखामध्ये प्रवेश करणार आहेत आणि एकंदरीतच सातारा जिल्ह्यामध्ये जी राष्ट्रवादीकडून एकतर्फी निवडणूक अशी होऊ घातली होती मात्र नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे आता या ठिकाणी कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे. वासक पत्ता नरेंद्र पाटील हे पाटण तालुक्यातील देबेवाडी या गावचे आहेत, सुपुत्र आहेत आणि कराड परिसरातच त्यांचा चांगला त्या ठिकाणी संपर्क आहे. एकंदरीतच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला तितकी कडवी झुंज आता शिवसेना देईल असं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे. मात्र उदयनराजे आणि सातारा जिल्ह्यातील काही नुकतेच 2 ते 3 दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे सगळे आमदार एकवटल्या होते आणि उदयनराजेंना मोठी ताकद या निमित्तानं पुन्हा एकदा एकवटलेली दिसून आलेली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी आणि शिवसेना हा सामना रंगत असतानाच नरेंद्र पाटील यांचा माथाडी कामगारांचा जो वर्ग आहे तो सातारा जिल्ह्यातला बऱ्यापैकी आहे आणि तो माथाडी कामगारांच्या जोरावर तसेच काही राष्ट्रवादीतीलच काही नाराज मंडळी आहेत त्यांच्याही अंतर्गत पाठिंबा घेऊन कदाचित ही लढत आणखीन रंगतदार होऊ शकते असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता येऊ घातलेल्या काही निवडणुकीपर्यंत जो निवडणुकीचा जो प्रचाराचा काळ आहे तो दोन्ही मातब्बर उमेदवार असल्यामुळे आता संघर्ष बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दरम्यान या परिस्थितीमध्ये आता राष्ट्रवादी शिवसेनेचा कशा पद्धतीनं सामना करणार आहे किंवा नव्यानं शिवसेनेला बऱ्याच कालखंडानंतर एक तगडा उमेदवार या निमित्तानं मिळालेला आहे त्यामुळे आता या उमेदवारीचा फायदा शिवसेना नेमकी कशा पद्धतीने उचलेल हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरलेले आहे. या घडामोडींमुळे भाजपात शिवसेनेत प्रवेश केलेल्या पुरुषोत्तम जाधव यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागून राहिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुरुषोत्तम जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच शिवबंधन बांधलं होतं, त्यामुळे शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू होती. आता आमदार नरेंद्र पाटील निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्यामुळे पुरुषोत्तम जाधव काय करणार हे पाहणं लक्ष वेधक ठरणार आहे. पाहुयात यापुढची बातमी. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर याने भाजपात प्रवेश केला आहे. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला असल्याचं यावेळी गौतम गंभीरनं सांगितलं. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागांवर विजयी पताका फडकवण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत असून काही मोठे बदल केले जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गौतम गंभीरचा प्रवेश त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे. गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासंबंधी बोलण्यास यावेळी अरुण जेटली यांनी नकार दिलाय. तिकीट देण्यासंबंधीचा निर्णय निवडणूक समितीवर सोडून देऊयात, गौतम गंभीर यांना योग्य ती जबाबदारी देण्यात येईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपाने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि यात लालकृष्ण अडवाणी यांना स्थान मिळालेलं नाहीये. लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिल्यानं भाजपामध्ये अडवाणी यांच्या राजकीय पर्वाचा अस्त झाल्याची चर्चा आता सुरू आहे. मात्र नितीन गडकरी यांनी अडवाणी यांचे प्रेरणास्थान असून त्यांचे तिकीट कापण्यात आलं नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शहा यांना स्थान मिळालेलं आहे. या यादीतून मात्र लालकृष्ण अडवाणी यांना वगळण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात त्यांचं तिकीट कापल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान नितीन गडकरी यांनी अडवाणी आमचे प्रेरणास्थान असून त्यांचं तिकीट कापण्यात आलं नसल्याचं सांगितलं. तर वाढतं वय आणि तब्येतीच्या कारणांमुळे संसदीय बोर्डानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी आमचे प्रेरणास्थान आहेत. पक्षात